नाव आहे चेतक वाघोली, आणि तोच वाघोली संघ आपले ती बादशाहत कायम ठेवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल. त्याचबरोबरीनं त्याच्या समोर असणारा संघ म्हणजेच भुईगावचा संघ, तो सुद्धा या मैदानात चांगला खेळ करताना दिसलाय. पंचाचा इशारा आलाय की मॅचला सुरुवात होते, लेट्स प्लेचा चार षटकांचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं, म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर दाखवायची आहे, मग ते बॉलर म्हणून असो किंवा बॅटर म्हणून असो. सो लेट्स प्ले फर्स्ट बॉल. पहिला चेंडू याला दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देणारा हा चेंडू एक धाव देऊन जातोय. सिंगल धाव धावपलक्यामध्ये ऍड होईल आणि धावपलक्याचा श्रीगणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये अनेक चढउतार आपण पाहिले, आणि म्हणतात ना ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेची पहिली मॅच किंवा एका दिवसाची पहिली मॅच खेळली जाते त्यावेळेला ती मॅच तुम्हाला निर्देशन देते की किती धावांपर्यंत जाणं गरजेचं आहे, किती धावांपर्यंत धावपलक्याला वाचवणं गरजेचं आहे, आणि किती धावपलक इथे समाधानकारक आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात आणि संकेत देत असतात त्या पहिल्या मॅचपासून, पहिल्या मॅचकडून, आणि तेच संकेत आता मिळाले. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, मिडॉनला क्षेत्ररक्षक, ओहो फिल्डिंग चांगली आहे परंतु फेकी झाली नाहीये. एकच धाव, तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. ही जुगलबंदी पाहण्यासारखी असणार आहे. आणि बघा ज्या प्रकारचा हा पहिला लॉट बनलाय, पहिला जो ग्रुप बनलाय, तो पहिला ग्रुप हा पूर्णपणे ब्लॉकबस्टर आहे. वाघोलीचा संघ इथेच आहे, नावालेचा संघ याच्यामध्ये जाय, फक्त बोळींची आता कमी आहे. बोळींज असतात तर अजून मजा आली असती, परंतु तसं आलेलं नाही आहे. आता भुईगाव समोर चेतक वाघोली, असं नाही की भुईगावचा संघ कमी आहे. या मैदानावरती या संघाने सुद्धा आपली एक वेगळी छाप सोडली आहे. टॉप थ्री पर्यंत, टॉप फोर पर्यंत या संघाने सुद्धा मजल मारली आहे. आणि तो संघ विचार करत असणार आहे इथे चेतक वाघोलीला डॉमिनेट करण्याचा. धावपळकती धाबा जर आपण पाहिल्या, या निर्धाव चेंडूनिशी दोन चेंडूचा खेळ झाला आहे, तीन, म्हणजे सुरुवात तितकीशी संत आहे. 35, 45, 45 या सर्व धाबा या मैदानावरती लढण्यासाठी पुरेसे आहेत हे पहिल्या मॅचने आपल्याला दाखवलंय. आणि काय उन्मेष म्हात्रेने जर का एका ओव्हरमध्ये दोन विकेट काढले तर सिद्धेश म्हात्रेकडून 2000 रुपये, आणि यावेळेला लॉफ्ट केलाय, उडवून दिला एक्सपायर लेग सीमारेखा पार. येतोय पहिला या स्पर्धेमधील षटकार. तिच्या कृपेने होतो भारी क्रिकेटचा सन्मान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. नो डाऊट, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. चेतक वाघोलीचा संघ त्यांच्या गावाची शान आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे, कारण ती शान असल्यासारखा खेळ चेतक वाघोलीने नेहमीच दाखवलाय. पहिला षटकार या स्पर्धेमधील दाखवला गेला फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून. आणि बागे चेंडू फील्ड केला जातो, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट, सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. आणि एक आयोजनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दर्जेदार आयोजन आहे. या आयोजनामध्ये कोणत्या प्रकारचा कमीपणा नाही आहे. या आयोजनाने नेहमीच एक वरची पातळी दाखवली आहे समस्त सामंती ब्राह्मण समाजामधील खेळाडूंना, आणि ती एक वेगळी उंची यावर्षी थोडीशी वेगळ्या पद्धतीने एकच ड्रेसिंगमध्ये आहेत. ज्या रंगाची टी शर्ट त्याच रंगाचे ट्रॅक. ओहो यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु ऑकवर्ड फील केलं, आणि त्यानंतर मात्र समोर स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग गोलंदाजाने केली. त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा एका षटकाराच्या मदतीने चेतक वाघोली या संघाच्या. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. थँक्यू, थँक्यू टू सचिन यांच्या प्रत्येक षटकाराला कल्पेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागण्यात आलंय. आणि ही सर्व बोली मला वाटतं भारतातून लागते, US मधून लागते. अच्छा, US चे कॉल यायला चालू झालेत. US मधून ही बोलणी चालू होती. कल्पेश नाईक यांच्याकडून सचिनच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. अभितच सुरुवात होईये. 5 प्लेयर बाहेर, 5 खेळाडू बाहेर ठेवू शकता. बघा हे या पहिल्या मॅचला 5च सांगितलेत, 6 कुठून येतील. चला 5 आहेत तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन, 5ची आहे, तुम्हाला 5 ठेवायचे आहेत. पंचांना पाहिजे तर कोणती अडचण असेल तर पंचांना विचारून घ्या.
लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेला पण चवळतीतने सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ॲड होतीये आणि या अतिरिक्त धावासुद्धा थोड्याशा दर्दनाक असणार आहेत. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे म्हणजेच इथून पहिला विजय तुम्हाला दोन संधी क्रिएट करून देतो आणि इथून पहिला पराभव तुम्हाला नॉकआउट स्टेजमध्ये आणून सोडतो. त्यामुळे या पहिल्या विजयाचं महत्त्व किती मोठं आहे. चेंडू सीमारे का पार. येस इट्स गॉन फॉर फोर. चौकार येतोय चार दाबा. खेळाडू हे पूर्वी साऱ्याची दणादण आमच्या पहिला चेंडू वाईड नंतर त्यानंतर चौकार आला आणि आता पुन्हा एकदा हाला बोल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका दाब्यासाठी निघून जाईल. सिंगल दाब येते. सुरुवात तितकीशी घातक झालेली नाही आहे जितका घातक संघ आहे चेतक वाघोलीचा. नावामध्ये वाघ आहे. प्रणीत मात्रे बबले आला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. प्रणीत मात्रे प्रणय प्रतीक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक विकेटला योगेश यांच्यासाठी. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेटमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे वेट करतोय आणि वेट करत असताना चेंडू या वेळेला फेकण्या अगोदरच पाय लागलेत बाउंड्री लाईनला कदाचित आणि त्यामुळे चेंडू निघून चाललाय. सीमारेखा पार. चौकार चार धावा. ऑलराउंडर कॅप्टन कूल मॅन सचिन. ऑनसाईडला पुन्हा एकदा जाणार हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगला बॅक केलं चेंडूला. गती थोडीशी कमी झाल्या कारणाचं नाहीतर इथे 500 रुपयाचा मानकरी झाला असता. फलंदाज सचिन त्या ठिकाणी लगातार तीन चौकार मारण्याचा कारनामा करत होते परंतु ते करण्यापासून ते वंचित राहिलेत. लगातार तीन चौकार, लगातार तीन षटकार, लगातार तीन विकेट. षटकारला 1000 बाकी चौकार आणि विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे त्या आयोजन कमिटीच्या वतीनं. बॉन्डरलाईनच्या बाहेर जेल टिपला तर मात्र 200 रुपयाचं बक्षीस त्या प्रेक्षकांना सुद्धा असणार आहे. मग तो खेळाडू असला तरी चालेल. श्री गणेश क्रिकेट क्लब बोळींस यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले बहारदार दर्जेदार शानदार आयोजन आणि आयोजनाचा हा पहिला दिवस. चेंडू मागे गेलाय. हो हो धडपड चालली होती चेंडूला अडवण्यासाठी आणि ती का, कारण मागे जर चेंडू बॅनरला लागला असता तिथे सिंगल धाव मिळाली असती. दोन षटकाचा खेळ संपतोय. दोन षटकाच्या संपत्तीनंतर धावपलकती धाव आहेत 26. ऋतिक टीमचा ऑलराउंडर कॅप्टन कूल मॅन सचिन. गोलंदाजी विपुल पकडी कॅच वारी. प्रणय मयूर खेळाडू हे पूर्वी साऱ्याची दणादण. प्रणय मयूर खेळाडू हे पूर्वी साऱ्याची दणादण आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. हार्दिक नबीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. चला प्रणीत बबले यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलेलं विकेट साठी आणि सचिनच्या षटकाराला 2000 रुपये
कल्पेश नाईक यांच्याकडून आहेत, इथे प्रतीक यांच्याकडून प्रणीत यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलं या विकेटसाठी. बघूयात प्रणीत गोलंदाजीसाठी कधी येत आहेत. चला पाणी थोडं जास्त प्या, रिक्वेस्ट आहे सर्वांना आत मैदान आतमध्ये जाण्या अगोदर जितकं पाणी पिता येईल तितकं पिऊन घ्या. एनर्जी ड्रिंक घेतलं तर अजून बरं होईल, कारण उन्हाचा प्रभाव खूप मोठा आहे, जास्त आहे, आणि त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. पहिला चेंडू अँगल क्रिएट करणारा लेगस्टंपला मिस करत असा निघून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये, तिथे वाईडचा इशारा पंचांकडून होताना पाहायला मिळतोय. बघा अगोदरच धाबा मोठ्या प्रमाणात बनलेल्या आहेत, 27 धाबा म्हणजेच एक मोठं धावपलक सेट करण्याच्या दृष्टीने वाटचाल झाली आहे. सुरुवात इतकी घातक आणि डेंजर झाली आहे की इथून मात्र धाबांना वाचवणं हे नितांत गरजेचं राहिलंय, ते म्हणजे टीम भोईगावला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतायत परंतु फॉलो होत नाहीये, चेंडू मिस जस्ट झाला आणि तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. दुसरी धाव चपळाईनं धावून कंप्लीट केली गेली आणि त्याचबरोबरीनं 29 वरती धावपलक जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. तुर्तात चर्चा आहे विकास पाटील स्मृती चषकाची, ज्या स्पर्धेला आपण मागील 2 वर्ष खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना पाहिलं आणि यावर्षी सुद्धा तोच उत्साह, परंतु थोडीशी लेवल काहीशी अप. आयोजनामध्ये आमूलाग्र बदल होत असताना दिसलात आणि त्या आमूलाग्र बदल होत असताना बाकी संपूर्ण स्पर्धेचं स्वरूपसुद्धा तितकंच मोठं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चेंडू मागे निघून गेला, कोणत्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होती आणि चांगला कमबॅक गोलंदाज हार्दिक करत असताना पाहायला मिळतो आहे. चेतक वाघोलीसाठी जमीची बाजू काय आहे तर कोणती विकेट आलेली नाही आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले आहेत, खूप सारा वेळ व्यतीत केला आहे आणि धावा त्यामुळे खोऱ्यानं बनवू शकतात. यावेळेला प्रॉपर चेंडू बॅटवरती आला नाही, गोलंदाजाने फॉलोअरमध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, गेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हे काय घडलंय, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू असताना 2 धाव घेण्याचं साहस केलं आणि ते साहस पडलंय बागात. पहिल्या विकेटचं पतन होईल, पहिला हादरा टीम चेतक वाघोली या संघाला. क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक. ए बोलिंज गावी भरलाया विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरलाया विकास पाटील चषक. तीन चेंडवाडी 30 धाबाडे पडला, एकदा वाईट ची सांगता. भागेश पाटील US यांच्याकडून षटकाराच्या म्हणजेच बॉन्डरलाईनच्या बाहेर झेल टिपणाऱ्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बॉन्डरलाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे भागेश पाटील यांच्याकडून. US वरून ही बोली लागली आहे. चला भागेश चला तिसऱ्या षटकाचा खेळ जवळजवळ या ठिकाणी 4 चेंडूंपर्यंत येऊन थांबलाय आणि 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक असताना 31 वरती धावपलक येऊन थांबलंय. संमिश्र गोलंदाजी राहिली आहे, मोठा फटका आलेला नाही आहे, परंतु वाईडने जी काही वाईट वेळ आणली थोडीशी ती त्रासदायक आहे. इथे उर्वरित चेंडूंमध्ये सिंगल डॉट डबल लेगस्टंपच्या बाहेर
पुन्हा एकदा वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. बघा, दोन षटकांच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक अतिशय चांगलं आलं, परंतु चांगलं येत असताना वाईटमध्ये काय झालं आहे, तर वाईटची संख्या 3 ने वाढली आहे. सॅम डांबरे यूएस यांच्याकडून मयूरच्या लगातार 3 षटकाला 5000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आले. बघा, यूएस मधून सुद्धा सगळ्यांनी आता आपल्या घरच्या एलईडी एलसीडी ऑन केलेल्या आहेत, युट्यूब कनेक्ट केलंय आणि त्याचा मनमरात आनंद लुटत असताना. ओहो, इथे शेलचीची संधी मिस झालंय. कव्हरमध्ये एक सुवर्ण संधी चालून आली होती, परंतु त्याचं सोनं झालेलं नाहीये आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. बघा, बाहेर झेल टिपण्यासाठी जी काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये एक लाईन ऍड करा. डबल अटेम्प्टमध्ये कॅच नाही चालणार, तुम्हाला सिंगल अटेम्प्टमध्ये कॅच कलेक्ट करावे लागेल. बागेश पाटील यांच्याकडून जे बक्षीस लागवण्यात आलं 1000 रुपयाचं, त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल अटेम्प्टमध्ये कॅच पकडावे लागेल. धावपळ कती धावा 33-33. हार्दिकच्या विकेटला 2000 रुपये हिमांशु लाला यांच्याकडून. चला, शेवटचा अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील, पाहूयात काय घडतंय या शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, कळायला मार्ग नाही. एकतर जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा हाताची जी जो काही अँगल बनवण्याचा मात्रा आहे तो थोडासा वाढल्याचं चित्र आहे. तुम्ही ज्यावेळेला अँगल क्रिएट करता त्यावेळेला चेंडू किती मागे ठेवताय किंवा किती पुढे ठेवताय त्याचासुद्धा परिणाम त्या चेंडूवरती होतो, त्या दिशेमध्ये होतो, आणि तीच दिशा इथे त्रासदायक ठरत असताना गोलंदाजाला पाहायला मिळते आहे. लास्ट बॉल पुन्हा एकदा या वेळेला समोर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूला अडवेल का? अडवण्याचा प्रयत्न झालाय, फेकी सुद्धा झाली आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय. रुको जरा, सबर करो वाली कहाणी. हे काय घडलंय? समजण्यापलीकडे या सर्व बाबी आहेत, समजण्यापलीकडे या बाबी आहेत. आणि असं असताना फक्त 2 धावा धावपलक्यावरती, 3 षटकाचा खेळ संपलाय. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावपलक्यावरती चेतक वाघोली या संघाच्या 2 विकेटच्या पतनानंतर. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. विकास पाटील चषक 2024. हिमेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. हिमेश बागेश पाटील यांच्याकडून षटकाराच्या बाहेर जर का झेल पकडला गेला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि मयूरसाठी लगातार 3 षटकाराला सॅम डाबरेकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे. शेवटचा अंतिम षटक, पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थाने. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धावपलक जर आपण पाहिलं तर एक समाधानकारक स्थितीमध्ये येऊन पोहोचले. मयूर स्ट्राईक हँडवरती पाहायला मिळेल. मोठा बैठका, पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट करत असताना टिपला झेल, फलंदाज बाद आणि संपलाय मयूरचा खेळ, गॉन. थँक्यू डीजे. षटकार आलाय, 6 धावा आल्यात आणि 6 धावांनिशी धावपलक वेगाने वाढलंय. रोहित हिमेशने जर का हॅट्रिक घेतली तर हिमांशु लाला यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस. आयोजन कमिटीकडून देण्यात येणार आहे ते बोनस समजा मग. लगातार 3 विकेट, लगातार 3 चौकार 500 रुपये आणि लगातार 3 षटकारसाठी 1000 रुपये आहेत. मयूरसाठी खूप मोठ्या बक्षिसांचा वर्षाव झाला होता, परंतु मयूरने मैदान सोडलंय
कारण झेल टिपला गेला आहे त्याचा. या मैदानावर ते षटकार मारणं एक मोठी टास्क आहे आणि ते टास्क कम्प्लीट जर केली तर मात्र कोणताही संघ तुम्हाला थांबवणार नाही आहे. कोणत्याही संघासमोर तुम्ही सामना जिंकू शकता इतकं मात्र नक्की. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत रोहित. बाय या नावामध्ये दम आहे, या नावामध्ये मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. परंतु हिमेशने काय सांगितलंय, तुमच्याकडे किती क्षमता आहे त्यापेक्षा आमच्याकडे किती क्षमता आहे ते सुद्धा बघा, कारण मी कम बॅक करणं जाणतोय. चांगली गोलंदाजी, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड खराब, धावचीची संधी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धावचे समाधान मानावं लागतंय. लगातार तीन विकेटला प्रणीत मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस युएसए वरून लगाण्यात आलंय. थर्टी एट 38 धावा, दोन चेंडूचा खेळ झालाय आणि 37 माफ करा 37 धावा आहेत, अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्री चंपावती भुईगाव नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली. फिल्डिंग स्वीकारत असताना तो फिल्डिंगचा घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु चेतक वाघोली या मैदानावरचे त्यांचे बादशाह कायम आहे. या वेळेला लॉफ्ट केलंय चेंडूला, चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक दोन तीन सिंगल, एकच एकच समाधान मानावं लागेल. बॉल द्यायचा, बॉल द्या. षटकार चौकाराची चर्चा होत होती परंतु इतक्या मोठ्या फटक्यावरती एकच धाव मिळाली, म्हणजे म्हणतात ना दिवसभर केली मेहनत आणि रात्री काहीच नाही मिळालं. ते एक म्हण आहे, चारण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, त्यातली कहाणी आहे. एकच धाव, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होतीये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी बागमती सज्ज. हिमांशु लॉफ्ट केलं चेंडूला ऑन साईडला, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल दर्शक. मस्तक पे दस्तक, मस्तका वरून चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स टू बाउन्स सी मारे का पार चौकार. मैदान सदाची गोलंदाजी छान, आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची छान, आमच्या चेतक वाघोली. वाघासारखी दहाड या संघाचे बघायला मिळते आणि चौकार आलाय आणि चौकाराने धावपलक सुद्धा वेगाने वाढले. 42 वरती जाऊन पोहोचतोय धावपलक. पुन्हा एकदा डान्सिंग डाउन विकेट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो सुद्धा पडेल दर्शक. अफुल्ला तून फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा बहारदार शानदार दर्जेदार चौकार. पूर्वी साऱ्याची दणादण, आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान, आमच्या चेतक वाघोली. थँक्यू डीजे. शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी आहे, 46 धावा धावपळ करते. या चेंडूवरती एक मोठा फटका, 50 पार, तो मोठा फटका येईल का अपेक्षा तर आहे. अखू टप्प्याचा चेंडू, शानदार डिलिव्हरी आणि या डिलिव्हरीवरती आपण जर पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव येत नाही आहे. विकेट येईल, रोहित बाद होतील आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 46 धावा म्हणजे 47 लक्ष ठेवलंय भुईगाव संघासमोर वाघोलीच्या वतीनं. अजिंक्य नाईक गावडली आणि युएसए यांच्याकडून जर का 5,000 रुपयेचं बक्षीस जर का चेतक वाघोली संघ जिंकला तर लगावण्यात आलंय. बक्षिसांचा वर्षाव झालाय परंतु हा वर्षाव होण्या अगोदर पहिलाच पडाव झालाय एवढंच सांगावं असं वाटतंय, कारण दुसऱ्या पडावामध्ये काय या धावांचा पाठलाग होईल की नाही, या धावांना वाचवलं जाईल की नाही, या सर्वांची चर्चा होणार आहे. आणि जशी या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन मध्ये आवाज ऐकायला मिळेल अनिल बेन बनसी यांचा.
सन्माननीय बाळा पाटील जे पोलीस पाटील आहेत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल बाळा पाटील साहेब आपणास की आपण या आपला यथोचित सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाणार आहे. मी विनंती करेल तुषार पाटील यांना की आपण या स्पर्धेची आठवण म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणार आहे. आंब्याचं रोपट देऊन हा सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल बाळा पाटील सरांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. एक चांगली संकल्पना अशी आहे ज्या संघाला जी झाडं दिली गेलेली आहेत ती झाडं जगवल्याची तुम्ही जर का पोचपावती दिलीत ती झाडं जगवल्याचा जर का तुम्ही काही पुरावा दिलात तर पुढच्या वर्षी तुम्हाला प्रवेश फी आकारली जाणार नाही आहे. तुम्हाला निःशुल्क प्रवेश या स्पर्धेमध्ये दिला जाईल. चला लगेच या फिल्डिंग लावा. चेतक वाघोली फिल्डिंग लावायचंय लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा आणि त्याचबरोबरीनं भुईगाव संघ आपण दोन फलंदाज पाठवायचे आहेत. चला वाघोली जिंकली तर गंधार वजे यांच्याकडून 2000 रुपये आणि वरुण मात्रे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस. चलो धन्यवाद भरत सर. निश्चित ही आप देखा जाए तो मैच में रोमांच बढ़ने वाला है. यहाँ पर बख्शीशों की बरसात यहाँ पर लगती हुई और उसके बाद हमने देखा जाए तो 47 रनों का लक्ष्य रखा हुआ है चेतक बागोली की टीम की तरफ से. और चंपावती भुईगाव संघ यस पावर प्ले का पहला षटक या ठिकाणी इशारा देत असताना पंच आपले विजय सर बोळींचे एमएससीबीवाल्यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा कट केला आहे डिक्लर झोनमध्ये ढकलला गेला आणि धावसंख्येला सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे मिस्टर उमेश यांनी. उमेश आणि हिमेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिलं षटक टाकत असताना आपण पाहतोय अमय पहिलाच टप्पा आखूड टाकला गेला होता परंतु थोडंसं या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी थोडंसं कट करतो त्या चेंडूला आणि पहिली धाव घेतली जाते.
अमित नाईक आपले माझे सौमित्र या ठिकाणी शाळकरी मित्र ऑनसाईड ढकलला चेंडू थोडा काळ हवेत होता झेल खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतो परंतु वन पाऊंड चेंडूला अडवलं जाते तोपर्यंत आपण पाहिलं तर पहिली धाव एक धाव या ठिकाणी घेतली जाते दोन्ही बॅटर्स मार्फत दोन चेंडू दोन धाव फलकावरती लगावले गेलेले आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितच आत्तापर्यंत तरी चांगलं ठरलं गेलेलं आहे कारण पहिल्या दोन चेंडूवरती एक एक अशी धाव फलकावरती लगावत असताना आपण पाहिलेली आहे दरम्यान उमेश स्ट्राईक एंडवरती येतोय या पॉवर प्लेच्या पुढच्या षटकामध्ये अकुटा चेंडू ऑन साईडला निश्चित ढकललं आहे चेंडू हवेत आहे झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचलेला गेला आहे आणि झेल टिपला आहे पहिला हादरा चंपावती भुईगाव संघाला बॅक टू डिपार्ट जातोय मिस्टर उमेश क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गाव आपण पाहतील तर यांना आपण खूप वेळा पाहिलेलं प्रत्येक ठिकाणी डान्सिंग अंपायर म्हणून यांना आपण या ठिकाणी पाहतोय मागची स्पर्धा शिरगावला पाहिली होती त्या ठिकाणी त्यांची पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मी पाहिलं होतं त्यांना आणि त्यावेळेस प्रेक्षकांचं मनोरंजन खूप करताना पाहिलं गेलं होतं त्यांना आज पूर्ण दिवसामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत त्यांची पंचांची भूमिका कोणत्या प्रकारची असते त्याची झलक आपण आज पूर्ण दिवसामध्ये पाहणार आहोत अकोटाबाई चेंडू या ठिकाणी थोडंसं स्विंग होतोय नवीन फलंदाज या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी ऋग्वेद चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते या ठिकाणी थोडासा बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो एक पहिला सलामीवीर फलंदाज बॅक टू डिपार्ट पाठवलेला आहे त्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स मनात आला स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आणि चेंडू त्या चेंडूवरती मिड ऑफच्या रिझन मध्ये जेल टिपला जातोय दुसरा हादरा बसतोय या ठिकाणी ऋग्वेद यांच्या मार्फत चंपावती भुईगाव संघाला गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक थँक्यू सो मच विकास पाटील चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय चेतक वाघोळी संघ जर हा सामना जिंकला तर वरुण म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा रोख रक्कम दिला जाईल दरम्यान नवीन फलंदाज दीप यांच्याकडचा पन्नास चेंडू वाव थोडासा या ठिकाणी गोलंदाज चुकतोय भीमर चेंडू हाताळला जातोय नऊचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि फ्री हिटचा सुद्धा इशारा या ठिकाणी पंचांकडनं दिला जातोय फ्री हिटच्या नऊ पडल्यानंतर चेंडू अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ झाली तिसरी धाव फलकावरती चौथी धाव फलकावरती लगावली गेली या ठिकाणी आणि फ्री हिटची संधी या ठिकाणी येऊन राहते फलंदाज हिमेश यांच्यावरती नो प्लस वन अतिरिक्त धावा फलकावरती लगावला गेल्या त्या दरम्यान आपण पाहतोय हा फ्रीडचा चेंडू 47 धावांचा पाठलाग आहे निश्चित आपण पाहतोय अकोटाबाई चेंडू पुलचा फटका सक्सेसफुल येतोय मॅक्सिमम षटकार हिमेशच्या बॅटून या फ्रीडच्या चेंडूवरती षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक
देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. थँक्यू सो मच निश्चितच. आपण पाहिलं पहिलं षडक संपत असताना आपण पाहतोय दहा धाव फलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यावरती फलकावरती लगावले जातात चंपावती भोईगाव संघाच्या. दरम्यान ज्या ठिकाणी आपण पाहतोय सत्यजय जावांचा पाठला करत असताना दोन गडी बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती फ्रीडच्या चेंडूवर येणारा तो षटकार. हिमेशच्या बॅटेतून थोडंसं धावांचं रुख पालटलं गेलं होतं. एक षटक संपलाय दहा धावा दोन गडीच्या मोबदल्यात अजूनही 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. त्यामध्ये टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आळ्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न केला होता दीप यांचा परंतु असफल राहिलेला आहे. आणि असफल राहिल्यानंतर आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता होती. सात चेंडू दहा धाव फलकावरती आता जुनी आपण पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावसंख्या घेत असताना एखादे मोठे फटके येणं गरजेचं असेल चंपावती भुगा संघासाठी. आकुटप्पा चेंडू या ठिकाणी हा सुद्धा चेंडू मिस होतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू निर्धाव चेंडू पडला जातोय. हा बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स मनामध्ये गोलंदाज असणार गोलंदाज आपण पाहतील तर मिस्टर विराज चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. आकुटप्पा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतो. या ठिकाणी शरीराचा वेध घेतो चेंडू चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये लेग बायची रन फलकावरती ॲड होते. 9 चेंडू आतापर्यंत संपलेल्या 11 धावा फलकावरती आहेत. 11 धावा फलकावरती असताना आपण पाहिलं तर अजूनही आपल्याला चंपावती भुगाव संघासाठी 36 धावांचं लक्ष समोर दिसतंय. 15 चेंडू 36 धावांचं लक्ष आहे. फलंदाजांना निश्चितच बांधून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विराज यांच्या मार्फत केला गेलेला आहे. एखादे चेंडू निश्चितच बाउन्सवरती बाउन्स चेंडू हाताळले जातात विराज यांच्या मार्फत. त्या मात्र थोडासा या ठिकाणी वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि अवांतरने धावसंघामध्ये वाढ केली जाते. 12 धाव फलकावरती लगावली जाते या अवांतरच्या रूपाने आपण पाहतोय. 3 चेंडूचा ज्या ठिकाणी खेळ संपला गेलेला आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले आणि हिमेश खेळपट्टीवरती अजून आहे. आकुटप्पा चेंडू पुल केलेला आहे चेंडू हवेत आहे झेलखाली क्षेत्ररक्षक पोचला आहे झेल टिपला आहे गडी बाद झाला आहे. निश्चित या गोत्राचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु ती थोडीशी अक्रॉस लाईन होती. डप्पा थोडासा या ठिकाणी पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला होता परंतु आत्ता मात्र त्याच पद्धतीला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि हा या चेंडूवरती पुलचा फटका एक्झिट केला गेला होता जरूर परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात होती क्षेत्ररक्षक होता झेल टिपला आणि गडीला बॅक टू डिपार्ट पाठवला गेला. तर मात्र यापुढे कोणीही झेल टिपला तर भागेश पाटील युएसए यांच्या मार्फत 2000 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे. भागेश पाटील बोलिंग युएसए यांच्यावर यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल परंतु आत्ता मात्र पुल या ठिकाणी केला गेलाय चेंडूला वन बाउन्स पाठवलं गेलं 4 धावांसाठी चौकार येतोय अमेशच्या बॅटेतून. विराज च्या प्रत्येक विकेटला कौशिक पाटील केपी युएसए यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कौशिक पाटील केपी यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गडी टिपला विराजने तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि वाघोळी संघ जर जिंकला तर वरुण म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू षटक संपलाय. एक प्रभावकारी षटक या ठिकाणी संपवलं गेलेलं आहे विराज यांच्या मार्फत. आपण पाहिलं तर पहिल्या मध्ये 10 आल्या होत्या आणि त्यानंतर धावसंख्येवरती रोख लगावत फक्त ना फक्त 6 धावा खर्च करत आपण पाहतोय हा स्पेल संपवला. एक गडी सुद्धा टिपला गेला या षटकामध्ये आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. अजूनही पाहिलं तर 31 धावा करायच्या आहेत चंपावती भुईगाव संघाला.
निश्चित हाणामारी करावी लागणार आहे. निश्चितच 15.5 सरासरीने खेळायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती मयूर येतोय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. दीप आमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. आपण पाहतोय दीपला थोडंसं फंबल होताना पाहिलं, थोडंसं या ठिकाणी चाचपडत फलंदाजी करताना पाहिलं होतं, परंतु आत्ता मात्र आपले बॅटेचा मुख खोलायचा आहे, धागे दोरे स्पष्ट करायचे आहेत, कारण हा सामना जिंकायचा असेल तर या दोन्ही फलंदांना मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला ढकलला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्येमध्ये एकने वाढ होईल, 17वी धाव फलकावरती लगावली जाते. अजूनही 30 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी 11 चेंडू बाकी आहेत, 11 तीच इक्वेशन आहे. निश्चित चंपावती भुईगाव संघाला आपण पाहतोय. चेतक वाघोळी संघ जर हा सामना जिंकला तर वरुण म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि कोणी झेल टिपला यापुढे, कोणताही झेल कोणत्याही क्षेत्ररक्षकाने टिपला तर बोळीन जीवसे भागेश पाटील यांच्या मार्फत 1,000-2,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याला चेंडू घ्या प्लीज पंच. अच्छा दिवसामध्ये आपण पाहतोय विजय पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये एक डान्सिंग अंपायर. त्यानंतर आपण पाहतील महेशजी कुडू सर या ठिकाणी आहेत, खालिद सय्यद सर आहेत. सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, एक धाव कंप्लीट दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि धावसंख्येच्या वाटचाली थोडंसं या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न एकेरी दुहेरी धावसंख्येने केला जातोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने निश्चितच जास्त काही या ठिकाणी फायदा होणार नाही आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता मात्र टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा इशारा या ठिकाणी नटराज स्टाईलमध्ये देत असताना आपले विजय पाटील सर. वाईड निश्चित 20वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. मयूर निश्चितच गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र दिशा आहे गोलंदाजी, पुन्हा एकदा भरकटली जाते दिशा आणि वाईडचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. 21 धाबा फलकावरती आहेत आपण पाहतोय आणि अजूनही पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. 10-10 चेंडू 26 धाबा फलकावरती लगावायचे. मयूर यांच्याकडचा संधी ऑन साईडला मारला फटका, निश्चित वन बाउन्स अडवला जातोय. चेंडू एक धाव काढली जाते, दुसरा करण्याचा प्रयत्न केला जातोय. येस दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट. तिसरी धावचा कॉल आहे. येस दोन धावा, तीन धावा, येस तीन धावांचा इशारा पंचांकडे दिला जातोय. मयूर यांच्याकरता संधी आहे. बॅक टू बॅक 3 गडी गारद केले तर सॅम डाबरे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. हा मयूरचे 3 चेंडू सुद्धा बाकी आहेत आणि 3 चेंडूवरती 3 गडी टिपले तर सॅम डाबरे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. तर मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय आणि 25वी धाव फलकावरती लगावली जाते. या षटकामध्ये निश्चित थोडंसं भरकटलेली दिशा असल्या कारणे धावा अवांतरने जास्त आलेल्या आहेत. तर मात्र कोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस होतोय. एस टी वरती चेंडू जाऊन आदळतोय आणि गडी बाद होतोय. मिस्टर दीप यस डीजे दीप आउट झाला काय. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जान. राज नवीन फलंदाज योगेश फलंदाजी मार्गवरती येतोय. हा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. निश्चितच चंपावती भुईगाव संघाचा महत्वपूर्ण भूमिका यांच्या मार्फत बजावली जाते आणि एक ऑलराऊंड परफॉर्म करणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. समीर म्हात्रे यांच्याकडनं 2,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. दोन बॅक टू बॅक षटकार योगेशने ठोकले तर
योगेशमध्ये ॲबिलिटी आहे आपण पाहिलेलं आहे. खूप वेळा त्यांना खेळत असताना चंपावती भुईगाव संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहिलेलं आहे त्यांना चांगली फलंदाजी करताना. आणि ज्या ठिकाणी डिफेंड करत असताना गोलंदाजीसुद्धा प्रभावकारी टाकण्याचा प्रयत्न या योगेशकडनं केला जातो. दरम्यान आता मात्र फलंदाजी करायची आहे. सरळ बॅटीने मारला फटका निश्चितच वन बाउंस चेंडू या ठिकाणी अडवला जातो. एक धाव कंप्लीट दुसऱ्या रंगाचा प्रयत्न केला जातोय. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल असल्या कारणे दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या फलकावरती 27 आकड्यावरती पोहोचवली जाते. अजूनही 20 धावांची गरज आहे. अजूनही आपण पाहिलं तर 7 चेंडू बाकी आहेत. बॅक टू बॅक दोन षटकार योगेशसाठी. समीर मात्र यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. त्या मात्र बॅटीची कडा लागून ऑन साईडला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या गुणाचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, दोन धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र महत्वपूर्ण षटक येऊन राहते, म्हणजे शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 18 धावा. 6 मध्ये 18 योगेश खेळपट्टीवरती आहे, तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे योगेश यांना. आणि बॅक टू बॅक दोन षटकार ढोकले तर निश्चितच समीर मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतक वाघोळी संघ जर हा सामना जिंकला तर वरुण म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वरुण म्हात्रे USA यांच्या मार्फत 5000 रुपयाचं रक्कम चेतक वाघोळी संघासाठी दिली जाणार आहे जर हा सामना जिंकला तर. दरम्यान इक्वेशन काय आहे, 6 चेंडूमध्ये 18 खेळपट्टीवरती आपण पाहतोय योगेश आणि दीप. योगेश आणि अमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. अजिंक्य नाईक गवारी यांच्याकडनं सुद्धा चेतक वाघोळी संघ हा सामना जिंकला तर 5000 रुपये इनामी राशी दिली जाणार आहे. अजिंक्य नाईक गवारी प्लस वरुण म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपयाचं रक्कम चेतक वाघोळी संघासाठी. टप्पा पडल्यानंतर थोडीशी स्विंग डिलिव्हरी या ठिकाणी. चौथा गोलंदाज आपण पाहतोय चेतक वाघोळी संघाचा यश. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय चेंडू, फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल केला जातोय. या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर निधाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. यश एक स्विंग गोलंदाज आहे, निश्चितच चकवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजांना. आणि पहिला चेंडू निधाव टाकून थोडासा कॉन्फिडन्स मनामध्ये आलेला असणार. दरम्यान 5 मध्ये 18 धावांची गरज आहे. निश्चित योगेश मनामध्ये विचार करतोय स्ट्राईक एंडवरती कसा बसा मी जावा आणि या धावसंख्येला पार करण्याचा प्रयत्न करावा. आणि गरजेचं असेल निश्चितच योगेश यांना स्ट्राईकवरती आणणं. आकुटपा चेंडू पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचला, झेल टिपला आहे. गडी बाद मिस्टर दीप बॅक टू डिपार्ट गॉन. वागेश्वरी आई आहे वाघोलीचा मान, तिच्या कृपेने होतो भारी क्रिकेटचा सन्मान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान, आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. थँक्यू सो मच. निश्चितच फटका ऍक्झिट चांगला केला गेला होता, परंतु त्याला अंतर गाठता आलं नाहीये आणि झेल टिपला जातोय. या झेलला निषेधाचा भागेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा रक्कम दिली जाणार आहे. आता मात्र थोडीशी परिस्थिती या ठिकाणी येऊन राहते चंपावती वाघोळी संघाची, कारण 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव पडले गेलेले आहेत. आणि आता मात्र समीकरण वाढते, 4 चेंडू 18 धावांचं. सिद्धांत नाईक यांच्याकडनं यशच्या प्रत्येक विकेटवरती 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
विकेट विकेट जी संधी आली होती परंतु या ठिकाणी झेल सुटतोय स्ट्राइक एंड वरती आता मात्र योगेश येऊन राहतोय परंतु तिन्ही चेंडू बॅक टू डी पार पाठवायचे चेंडू तिन्ही चेंडू सीमारेषे पार पाठवायचे आहेत कारण तीन चेंडू मध्ये 17 धावांची गरज नानसी दाडू सरळ बॅटिंग मारला फटका आहे चेंडू थोडा काळ हवेत होता वन बाउन चेंडू अडवला जातोय एक धाव कंप्लीट दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आता बाउंड्रीच्या बाहेरला कॅच होता तो या ठिकाणी अनाऊन्स आली होती तर बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे षटकार ठोकल्यानंतर सीमारेषे पार ज्यांनी प्रेक्षकांमध्ये ज्यांनी झेल टिपला आणि ते पण पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला पाहिजे तर भागेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव भेटेल हा सामन्यामध्ये उपचार तर आलेले कारण शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती 16 धावा करायचे 14 धावा करायचे आहेत त्याला ॲज अ फॉर्मॅलिटी हा चेंडू पडणार आहे बॅटीची कडा आणि या ठिकाणी चेतक वाघोळी संघ हा सामना जिंकतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आपण पाहिलं आपण मगाशी अनाऊन्स होती या ठिकाणी वरुणजी म्हात्रे आणि अजिंक्य नाईक गवारी यांच्या मार्फत 5,000 रुपयाचा रोख रक्कम दिलं जाणार आहे चेतक वाघोळी संघासाठी वागेश्वरी आई आहे वाघोलीचा मान तिच्या कृपेने होतो चला चेतक वाघोळी संघाचा संघनायक टॉस